उद्धव ठाकरेंना जे बोलायचं असतं ते सामनातनं आणि संजय राऊतांच्या माध्यमातून बोलतात, पण ज्या पद्धतीने आज सामन्यावर टीका केली, सामनाने टीका केली आहे, ती टीका उद्धव ठाकरेंचं जे फ्रस्ट्रेशन आहे, सत्ता गेल्यापासून जे उद्धव ठाकरे बावचंडले आहे, त्यांचं डोकं काम करत नाही आहे आणि पुन्हा सत्तेमध्ये येण्याची काही संधी नाही आहे, पक्षही फुटला आहे, पक्षाचं चिन्हही गेलाय, आणि त्यामुळे दोन प्रकारचं दुःख आहे, एक सत्ता गेल्याचं आणि कधी नाही येण्याचं। हे दुःख सामन्यातून मांडून त्यांनी देवेंद्रजीवर टीका केली आहे, त्यांना हे कळत आहे की देवेंद्रजी हे देवेंद्रजीच्या पाठीत खंजीर खुपसून आपण जे चूक केली आहे ती चूक आता त्यांच्या लक्षात येत आहे आणि म्हणून या पद्धतीने आपल्या मुखपत्रातनं अशा पद्धतीची टीका करून सामना हे वृत्तपत्राची आम्ही तक्रार करणार आहोत। वृत्तपत्रात सुद्धा एक लिमिट आहे बोलण्याची लिहिण्याची, आणि आमचे मुंबईचे नेते आणि मुंबईचे कार्यकर्ते सामना या वृत्तपत्राच्या विरुद्ध आंदोलनात्मक परिस्थिती सुद्धा त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं, कारण सामना ज्या पद्धतीनं जी आग ओकताय ती आग आता आम्हाला थांबवावीच लागेल, त्याकरता आम्हाला लवकरच त्या ठिकाणी आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत। सामना विरुद्ध नेमकं काय करायचं, त्यांचे अधिकार किती आहेत, ते अधिकार कसे वापरतात, याचाही सुद्धा आम्ही पुढच्या काळात विचार करणार आहोत। दोन्ही प्रकारची लढाई आता आमचा विचार सुरू आहे, आम्ही याची योजना तयार करतो आहे की रस्त्यावरची लढाई लढायची आणि कोर्टातील लढाई लढायची। एखाद्या उत्तरपत्राला परवानगी मिळाली याचा अर्थ असा नाही आहे की त्यांनी कुणाच्या जीवनावर कुणाच्या व्यक्तिगत टीकाटिप्पणी करण्याचा तो अधिकार वापरायचा। मला वाटतं नियमाच्या बाहेर जाऊन जे वृत्तपत्रानं दिलेलं जे स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याच्या दूर जाऊन बाहेर जाऊन जे लिहिलं जात आहे ते आता खपून घेण्याच्या परिस्थितीमधलं नाही आहे। वडेट्टीवार म्हटले की सप्टेंबरपर्यंत मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात आहे, ती खुर्ची जाणार। आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी आणि आमच्या देवेंद्रजींनी हे स्पष्ट केलं आहे की 2024 पर्यंत माननीय एकनाथजीच मुख्यमंत्री राहणार आहे, येणाऱ्या निवडणुका सुद्धा एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा सोबत लढणार आहेत, तिन्ही पक्ष आम्ही सोबत लढणार आहोत, आणि त्यामुळं विरोधी पक्ष नेते म्हणून काही बोलावं लागतं म्हणून ते बोलतात, पण या महाराष्ट्रामध्ये 200 च्या वर बहुमत असलेलं सरकार आहे आणि त्यामुळं एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत, तेच मुख्यमंत्री आहेत आणि तेच मुख्यमंत्री राहतील असं आमच्या नेतृत्वाने स्पष्ट केलं आहे। विरोधकांनी किती असे स्वप्न बघितले तरी ते स्वप्न काही साकार होणार नाही। गडकरींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप करतोय विरोधक। खरं तर मी कालही सांगितलं महाराष्ट्राचं सरकार असो की देशातलं सरकार असो, एखाद्या विषया एखाद्या विकास कामाच्या किमती वाढल्यावर काही आक्षेप जेव्हा येतात त्या आक्षेपावर कॅग असो की महाराष्ट्राचं आमचं ऑडिटचं डिपार्टमेंट असो, ते जे पॅरे येतात जो पॅरा आला त्याला कंप्लायन्स करावं लागतं आणि कंप्लायन्समध्ये का खर्च वाढला योग्य उत्तर दिलं तर ऑटोमॅटिक ते डिलीट होतं। त्यामुळं नितीनजींना कोणी अडचणीत आणू शकत नाही। नितीनजींना अडचणीत आणण्याचा जो विरोधकांनी सांगितलं की नितीनजी अडचणीत आणण्याकरता केलाय, केवळ संभ्रम तयार करण्याकरता महाराष्ट्रात संभ्रम निर्माण करण्याकरता अशा पद्धतीचं विरोधी पक्षाचं वक्तव्य आहे। मात्र कॅगने स्वतः ताशेरे ओढले की साधारण 7 हजार कोटीचा तो अनियमित नाही, कॅगचे पॅरा येतो महाराष्ट्रामध्ये सुद्धा सर्व डिपार्टमेंटमध्ये ऑडिट जेव्हा होतं तेव्हा अनेक पॅरा येतात, त्या पॅरावर त्या त्या डिपार्टमेंटचं उत्तर जातं आणि उत्तर जर समाधानकारक असलं तर त्या ठिकाणी तो ऑडिट किंवा कॅगचे पॅरे कमी होतात आणि त्यामुळं एखादा जर एखादी भूमिका कॅगच्या माध्यमातून आली किंवा ऑडिटच्या माध्यमातून आली त्यावर
भ्रष्टाचार झाला किंवा काही झाला असा अर्थ होत नाही। त्याचा अर्थ असा होतो की याचा किमती का वाढल्या याच्यावर त्याचं योग्य स्पष्टीकरण द्यावं लागतं देतील सरकार। विरोधकांना अचानक गडकरींचा पुहका आला अशी भाजपमध्ये चर्चा आहे कालपासून। नाही किती त्यांनी विरोधकांनी आमच्या महाराष्ट्रामध्ये नितीनजी आणि आमच्यामध्ये किंवा भाजपमध्ये काहीतरी टाचणी टाकण्याचा प्रयत्न केला, काही होणार नाही आहे। नितीनजी आमचे प्रगल्भ नेते आहे, नितीनजींनी जे काम केलं देशामध्ये जगामध्ये हे वाखाणण्यासारखं आहे। आणि काही नेहमीच कुठल्या ना कुठल्या डिपार्टमेंटमध्ये महाराष्ट्रात किंवा देशामध्ये जेव्हा किमती वाढतात तेव्हा काही ना काही असे ऑडिट पॅरे येतात, त्याला उत्तर द्यावं लागतं एवढाच अर्थ आहे। विरोधी पक्षनेते म्हटले की गडकरींचा काटा काढण्यासाठी हे सगळं सुरू आहे। विरोधी पक्षनेत्याला बोलावं लागतं, नवीन नवीन विरोधी पक्षनेते झाले आहे, त्यांना भाजपामध्ये जसं काँग्रेसमध्ये त्यांचा कलह काही थांबत नाही। काँग्रेसमध्ये 10 लोकांचे तोंड 10 कडे आहे, भाजपमध्ये एका टेबलवर सर्व बसलेले आहे, एकाचे एकामेकाच्या चेहऱ्याकडे बसून। आमचे घट्ट ज्या पद्धतीने आमचा पक्ष आहे त्यांच्या पक्षात ज्या पद्धतीने परिस्थिती आहे 10 तुंड 10 कळे आहे, त्यांना वाटतं आमच्या पक्षातही असं व्हावं म्हणून हे असे बोलत राहतात। 2019 मध्ये एकनाथ शिंदे यांना आधीच पत्रातून मुख्यमंत्री करा असा प्रस्ताव भाजपला शिवसेनेने मांडला होता, मात्र तुम्ही तो नाकारला होता संजय राऊत। ते खोटं बोला पर रेटून बोला, जे चूक झाली आहे त्यांच्या हातून भाजपच्या आणि देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसून जे त्यांनी चूक केली त्या चुकाचे परिणाम त्यांना भोगावे लागतात आहे। म्हणून जनतेमध्ये जेव्हा आपण पॉझिटिव्ह सांगत नाही तेव्हा निगेटिव्ह सांगून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न रोज सकाळी होतो आहे, यातलाच हा प्रकार आहे। तुम्ही सावनेर दौऱ्यावर आहे, संपूर्ण सावनेर मतदारसंघात तुमचा आजचा दौरा आहे, सुनील केदारांचा मतदारसंघ आहे, भाजप स्ट्रॉंगली तयारी करत आहे त्या मतदारसंघात। आम्ही महाराष्ट्रातल्या संपूर्ण 288 विधानसभा मध्ये भारतीय जनता पक्षाचं काम वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे। ज्या एकनाथ शिंदेकडे सीट जातील त्यांना भाजपाची पूर्ण ताकद मिळेल, अजितदादाकडे सीट जातील तिथे भाजपची ताकद मिळेल, आम्हाला ज्या सीट मिळतील ती अजितदादा आणि शिंदेची ताकद मिळेल। त्यामुळं आम्ही आमचा पक्ष हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रमांक 1 वर आणण्याकरता प्रचंड ताकदीने पुढच्या काळात लोकसभा आणि विधानसभेमध्ये आमच्या महायुतीला प्रचंड मदत मिळावी म्हणून आमचं काम सुरू झालं आहे। उद्यापासून लोकसभेच्या विदर्भाच्या दौऱ्यावर निघता, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील जर चित्र बघितलं 2019 मध्ये फक्त विदर्भामध्ये एक सीट गमावली होती, यावेळेस तुम्हाला सर्वात जास्त अपेक्षा या विदर्भातून आहे? नाही, आमचा संघटनात्मक प्रवास आहे, महाविजय 2024 प्रवास आहे, प्रत्येक विधानसभेत 50,000 घरी जाण्याचा हा प्रवास आहे, घर चलो अभियान आहे। आणि एका विधानसभेमध्ये 50-100 प्रमुख कार्यकर्त्यांनी हे महाविजयचे योद्धे म्हणून त्या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत। एका लोकसभेत 600 कार्यकर्ते प्रवासावर निघणार आहेत, एका लोकसभेत 600 कार्यकर्ते प्रवास करून 3.5 लाख घरी आम्ही घर चलो अभियान करणार आहोत। आणि माननीय प्रधानमंत्री मोदींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळाचा, देवेंद्रजी एकनाथजी आणि अजितदादांच्या कार्यकाळाचा संपूर्ण लेखाजोखा जनतेमध्ये आम्ही मांडणार आहोत। कारण जनतेचे मत आपण जेव्हा घेतो तेव्हा जनतेच्या मतातून काय झालं, काय विकास झाला, काय त्या ठिकाणी योजना झाल्या हे जनतेला सांगणे ही जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असतं। आणि म्हणून आम्ही आपला लेखाजोखा जनतेमध्ये घेऊन चाललो आहे। आणि पुन्हा 2024 या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना या देशाचं पंतप्रधान होण्याकरता जनतेचं मत तयार झालं आहे। आता 51% पर्यंत मतं मोदीजींना मिळतील ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे। आणि लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, जेव्हा आम्ही पत्र येतो मोदीजींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळाचं, लोक म्हणतात कशाला आले, आम्ही मोदीजीलाच मत देणार आहोत। आणि त्यामुळे मोदीजीवर देशाचा विश्वास आहे, मोदीजीवर महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा विश्वास आहे। आणि मी आपल्याला सांगितलं आहे की 45+ खासदार हे मोदीजी जेव्हा प्रधानमंत्री होतील तेव्हा हात वर करून उभे राहतील, इतकी ताकद महाराष्ट्र मोदीजींना देईल ही आम्ही तयारी करतोय।